नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीच्या सरावसंच एक्केचाळीसवर चर्चा करणार आहोत चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बघा इथे प्रश्न काय दिला आहे खालील प्रत्येक आकृतीची पृष्ठे कडा शिरुबिंदू यांची संख्या लिहून सारणी पूर्ण करा आपल्याला ही सारणी पूर्ण करायची आहे बघा पहिली आकृती काय आहे वृत्तचिती जर आकृतीचं आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या आकृतीच्या वरच्या बाजूला एक वर्तुळाकार सपाट पृष्ठभाग आहे आणि असाच एक पृष्ठभाग ह्या आकृतीच्या खालील बाजला आहे आणि हा जो उंचीचा आपल्याला एक पृष्ठभाग दिसतोय तो आहे वक्रपृष्ठ म्हणजे इथे एकूण तीन पृष्ठभाग आहेत मग आपण इथे लिहायचं आहे दोन वर्तुळाकार सपाट पृष्ठ आणि एक वक्र पृष्ठ आता हे आपण पृष्ठ लिहिलं शिरोबिंदू शोधयात तर ह्यामध्ये दे एक देखील शिरोबिंदू नाही मग आपण इथे लिहायचं शून्य आणि कडा किती आहेत बघा तर इथे वर्तुळाकार कडा हे आणि खालील बाजूला एक वर्तुळाकार कडा आहे म्हणजे दोन वर्तुळाकार कडा आहेत मग इथे लिहायचं आहे दोन वर्तुळाकार कडा त्यानंतर दुसरी आकृती आहे शंकू इथे जर आपण निरीक्षण केलं तर बघा एक वर्तुळाकार जो सपाट पृष्ठभाग आहे तो आहे खालील बजला आणि उंचीचा हा जो तिरकस आपल्याला पृष्ठ दिसतोय तो वक्र पृष्ठ आहे मग काय लिहिणार आपण इथे एक वर्तुळाकार सपाट पृष्ठ आणि एक वक्रपृष्ठ त्यानंतर इथे जर आपण शिरोबिंदू शोधले तर वक्रपृष्ठ जिथे निमूळता झालेला आहे तिथे एक शिरोबिंदू आहे मग आपण इथे लिहिणार एक आणि जर आपण कडा शोधल्या तर इथे एक वर्तुळाकार कडा आहे मग आपण इथे लिहायचं आहे एक वर्तुळाकार कडा त्यानंतर पुढील आकृती आहे पंचकोनी सूची आता ही जी पंचकोणी सूची असते तिचा जो खालील पृष्ठभाग असतो तो पंचकोनी सपाट पृष्ठभाग असतो आणि ह्या पंचकोणाच्या ज्या पाच बाजू असतात त्यावरून पाच सपाट पृष्ठभाग वरील बाजूला निमुळते झालेले असतात म्हणजे इथे एकूण सहा पृष्ठभाग झाले मग आपण इथे लिहायचं आहे सहा शिरोबिंदू किती आहेत तर पंचकोणाचे पाच शिरोबिंदू आणि पाच जे सपाट पृष्ठभाग आहेत ते वरील बाजूला जिथे निमुळते झालेले आहेत तिथे एक शिरोबिंदू म्हणजे एकूण सहा शिरोबिंदू आणि कडा किती आहेत बघा तर बघा कडा किती होणार तर सपाट पृष्ठभाग जो आहे पंचकोनी त्याच्या पाच कडा आणि ह्या पाच बाजू जिथे एकमेकांना टच होतात त्या पाच कडा म्हणजे एकूण दहा कडा आहेत येथील लिहिणार दहा त्यानंतर पुढील आकृती जी आहे ती आहे षटकोनी सूची आता ज्या पद्धतीने पंचकोणी सूचीच्या खालील बाजूला पंचकोणी सपाट पृष्ठभाग असतो तसा षटकोणी सूचीसाठी जो खालील पृष्ठभाग असतो तो षटकोणी सपाट पृष्ठभाग असतो त्यामुळे तो एक पृष्ठभाग झाला आणि ह्या षटकोणाच्या ज्या सहा बाजू आहेत तिथून सहा पृष्ठ वरील बाजूला निमुळते झालेले असतात म्हणजे एकूण इथे सात पृष्ठ आहेत त्यानंतर शिरोबिंदू किती तर शिरोबिंदू देखील किती होणार षटकोनाचे सहा आणि हा निमुळता झालेला एक शिरोबिंदू म्हणजे एकूण सात शिरोबिंदू आणि कडा किती आहेत तर षटकोनाच्या सहा कडा आणि ह्या सहा पृष्ठांच्या एकमेकांच्या ज्या कडा आहेत त्या सहा कडा म्हणजे एकूण बारा कडा आहेत तर आपण इथे लिहिणार बारा पुढील आकृती आहे षटकोनी चिती आता या षटकोनी चितीमध्ये बघा वरील बाजूला एक षटकोनी सपाट पृष्ठभाग आहे असाच एक पृष्ठभाग खालील बाजूला आहे म्हणजे दोन सपाट पृष्ठभाग झाले आणि हा जो षटकोन आहे त्याच्या ह्या सहा कडा आहेत त्या सहा कडा उभ्या बाजूने सपाट पृष्ठभाग तयार करतात मग त्यामुळे काय झालं वरील बाजूचा एक सपाट पृष्ठभाग खालील बाजूचा एक सपाट पृष्ठभाग आणि उभ्या बाजूचे सहा पृष्ठभाग असे एकूण आठ पृष्ठभाग झाले शिरबिंदू किती आहेत बघा तर शिरबिंदू वरील बाजूच्या षटकोनाचे सहा शिरबिंदू आणि खालील बाजूच्या षटकोनाचे सहा शिरबिंदू म्हणजे एकूण बारा शिरबिंदू झाले आणि इथे कडा किती आहेत तर बघा वरील बाजूच्या सहा कडा खालील बाजूच्या सहा कडा आणि उभ्या सहा कडा म्हणजे एकूण अठरा कडा झाल्या आता शेवटची आकृती काय आहे बघा पंचकोनी चिती इथे काय असतं वरील बाजूला एक सपाट पंचकोनी पृष्ठभाग असतो आणि खालील बाजूला तसाच एक पंचकोनी पृष्ठभाग असतो तर इथे एकूण पृष्ठ किती झाली वरील बाजूचा एक खालील बाजूचा एक आणि उभे पाच एकूण सात पृष्ठ झाले शिरोबिंदू किती आहेत बघा तर शिरोबिंदू किती होणार वरील बाजूच्या पंचकोनाचे पाच शिरोबिंदू आणि खालील बाजूच्या पंचकोनाचे पाच शिरोबिंदू एकूण दहा शिरोबिंदू झाले आणि कडा किती आहेत तर वरील बाजूच्या पंचकोनाच्या पाच कडा खालील बाजूच्या पंचकोनाच्या पाच कडा आणि उभ्या पाच कडा एकूण पंधरा कडा झाल्या तर बघा अशा पद्धतीने आपला सरावसंच एकेचाळीस कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू